मी सर्वप्रथम या ठिकाणी बंधू भगिनींनो तुम्हाला हे सांगण्याकरता उभा आहे की ही निवडणूक गल्लीची निवडणूक नाही आहे, ही दिल्लीची निवडणूक आहे। मी याकरता सांगतो की काल उद्धव ठाकरे हे जळगावमध्ये आले होते आणि जळगावमध्ये आल्यानंतर त्यांच्या भाषणामध्ये देशाचा विकासाचा एकही मुद्दा नाही, समाजाच्या विकासाचा एकही मुद्दा नाही, दलित आदिवासी गरीब ओबीसी विकासाचा एकही मुद्दा नाही, समाजातल्या गरीबाची गरिबी दूर कशी करू एकही मुद्दा नाही। या ठिकाणी त्यांचं अख्खं भाषण अर्ध भाषण मोदीजींना शिव्या दिल्या, अर्ध भाषण महायुतीला शिव्या दिल्या। बंधू भगिनींनो ही जी काही आघाडी या ठिकाणी तयार झाली आहे, उद्धव ठाकरे असतील, राहुल गांधी असतील, शरद पवार असतील, नेता नाही, नीती नाही आणि नियतही नाही अशा प्रकारची आघाडी आहे। आणि या ठिकाणी केवळ ते गर्जना करतात, ते सांगतात 4 तारखेनंतर भाजपवाल्यांना बिळातनं काढून मारू। अरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते तेव्हा बिळात लपले होते, तेव्हा बाहेर आले नाही आणि आज आम्हाला बिळातनं काढून मारू म्हणता? वाघांना हात लावायची हिंमत आहे यांची? महायुतीचे लोक हे वाघासारखे आहेत, हे काय आम्हाला हात लावणार आहेत? पण यांचं डोकं फिरलंय। पण आता माझ्या लक्षात आलं, मगाशी अनिल पाटील साहेबांनी जे सांगितलं ते खरं आहे, शेवटी कधीतरी सत्य हे तोंडात येतं आणि ते सत्य पवारसाहेब बोलले। पवारसाहेब म्हणाले या लोकसभेच्या निवडणुकीनंतर सगळे छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, म्हणजे त्यांना आता पराभव लक्षात आला, त्यांच्या लक्षात आला आता आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर काँग्रेसमध्ये जावं लागेल। त्यामुळे या 4 जून पर्यंत शरद पवार साहेबांची पार्टी आणि उद्धव ठाकरेंची पार्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि पवार साहेबांच्या भाकितानंतर उबाठा आणि पवार साहेबांची राष्ट्रवादी या दोनही काँग्रेसमध्ये विलीन होणार आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचं अस्तित्व संपुष्टात येणार आहे, हे आजच पवार साहेबांनी आपल्याला सांगितलंय। बंधू भगिनींनो खरं म्हणजे मी आठवण करून देतो, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रद्धेय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं, ज्या दिवशी काँग्रेसशी युती करण्याची वेळ येईल त्या दिवशी माझ्या शिवसेनेचं दुकान मी बंद करेन। आता पोरांनी काँग्रेसशी युती तर केलीच, पण या निवडणुकीनंतर त्यांची उबाठा सेना काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे आणि त्याचे शिल्पकार माननीय पवारसाहेब असणार आहे, म्हणजे ज्यांचं अस्तित्वच उरणार नाही असे उमेदवार आज आपल्यासमोर उभे आहेत।